हम सब तयार आहे तयारीचा आढावा घेण्यासाठी इथे आलो आहोत. 48 तास आता शिल्लक राहिलेले आहेत. 28 तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू आहे. नागपूर शहरात असलेला हा भाग पूर्ण देशात काँग्रेसचे प्रमुख नेते येणार आहेत. सभेच्या माध्यमातून निवडणुकीचा बिगुल या माध्यमातून वाजणार आहे. सगळे केंद्रीय नेतृत्वाचे वर्किंग कमिटीचे मेंबर, विविध राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, नेते, खासदार, आमदार सगळे उपस्थित राहतील. जनता सहभागी होईल. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाही, आम्ही सब तयार आहे. हम ती तयारी कितपत झालेली आहे ते पाहण्याकरता झालेलो आहे. एकच दिवस आता 48 तास शिल्लक आहेत. 28 तारखेला दुपारचा कार्यक्रम आहे. आपण पाहताल की या ठिकाणी विजयभाऊंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने जोरदार तयारी या ठिकाणी. शेवटी कसं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येतील आणि नागपूर शहराला लगत असलेला हा भाग आणि पूर्ण देशातील प्रमुख काँग्रेसजन या ठिकाणी सहभागी होणार आहेत, तर निश्चितच एक संदेश लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुलच या निमित्ताने वाजणाऱ्या शंका भागाचं काहीच कारण नाही. त्यामुळे आदरणीय खरगे साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, प्रियंकाजी, काँग्रेसचं सर्व केंद्रीय नेतृत्व, वर्किंग कमिटी सर्व मेंबर्स, काँग्रेसचे विविध राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आमदार, वर्किंग कमिटी मेंबर्स, सर्व मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते आणि जनता इथे सहभागी होईल आणि भक्कम तयारी आहे. आपण पाहाल की देशामध्ये जे वातावरण आहे त्यासाठी एक या भाजपला प्रत्युत्तर देण्याइतपत एक जय्यत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे.